महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गांधीनगर आणि इतर तेरा गावांसाठी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडू लागल्यानं तीनशे त्रेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांची नवी चाळीस एम एल डीची योजना मंजूर करण्यात आली आहे या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली असून येत्या महिन्याभरात कामाचा शुभारंभ होईल कागलच्या दुधगंगा नदीपात्रातून गांधीनगर आणि इतर तेरा गावांसाठी पाणीपुरवठा योजना सध्या तयार करण्यात आली आहे सध्या सुमारे पंधरा एम एल डी क्षमतेची योजना असून कणेरीवाडीत जलशुद्धीकरण केंद्र आहे मात्र गांधीनगरसह तेरा गावांना पाण्याचा अपुरा पुरवठा होऊ लागल्यानं आता नवीन तीनशे त्रेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांची आणि चाळीस एम एल डी क्षमतेची योजना मंजूर करण्यात आली आहे या योजनेद्वारे दुधगंगा नदीपात्रात जॅकवेल उभारून पाणी उपसा केला जाईल आणि उजळीवाडी जवळच्या वैभव हाऊसिंग सोसायटी परिसरात चाळीस एम एल डी क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र आणि पाण्याची टाकी बांधली जाईल जॅकवेल पासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत एक हजार मिलीमीटर व्यासाची डीआय पाईप टाकण्यात येणार आहे या योजनेची वर्क ऑर्डर काढण्यात आली असून येत्या महिनाभरात प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे पुढील अडीच वर्षात ही योजना पूर्ण केली जाईल आणि याच योजनेत कळंबा आणि कंदलगाव या गावांचा नव्यानं समावेश करण्यात आलाय